आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नवी मुंबईहून आलेली आहे. नवी मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कळंबोलीमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे. पावसाचं पाणी घर आणि दुकानांमध्ये घुसलेलं आहे. कळंबोलीतील जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालेलं आहे. मुसळधार पाऊस होतोय नवी मुंबईमध्ये आणि त्यामुळे कळंबोलीमध्ये पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. पाणी, पावसाचं पाणी हे दुकानांमध्ये तसंच घरांमध्ये सुद्धा शिरलेलं आहे आणि त्यामुळे कळंबोलीतील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. नवी मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे कळंबोलीमध्ये पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे कळंबोलीतील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे. बातमी ठाण्याची आहे. ठाण्यातील चौपाटी असणारी मासुंदा तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि या ठिकाणी ठाणेकरांनी गर्दी केली आहे. याचा आढावा घेतलाय मासुंदा तलाव इथून विकास काटे यांनी. ठाण्यातील चौपाटी असणारी मासुंदा तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी ठाणेकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय एका ठिकाणी ठाण्यामध्ये खूप मोठा मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं प्रशासन सांगत आहे. मात्र त्याकडे ठाणेकरांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि मासुंदा तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनी गर्दी केली आहे. ठाणे शहरामध्ये आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. ठाणे शहरामध्ये जो काही मासुंदा तलाव आहे, ह्या मासुंदा तलावामध्ये आपण बघू शकतो तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे. सदरचं पाणी बाहेर आल्यामुळे बच्चे कंपनी या ठिकाणी उड्या मारते, एन्जॉयमेंट करते. आपण ज्याप्रमाणे मुंबईच्या चौपाट्यांवरती अनुभवतो त्याप्रमाणे आता ठाण्यातली जी काही मासुंदाची चौपाटी आहे या ठिकाणी आता बच्चे कंपनी एन्जॉयमेंट करते. ठाणे शहरातील जे काही नागरिक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या नागरिकांनी देखील या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्याचा सुरुवात केलेली आहे. महानगरपालिकेने दावा केला होता की यंदाच्या वर्षी जे काही काम केलेलं आहे हे काम केल्यामुळे नक्कीच पाणी साचणार नाही, परंतु सकाळपासून जो काही पाऊस पडतो आहे त्या पावसामुळे ठाणे शहरातील मासुंदा तलाव या ठिकाणावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे. चौपाटीचं रूप जरी आलं असलं तरी महानगरपालिकेने त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे होती, ज्यामुळे सर्वसामान्य जे काही ठाणेकर आहेत त्यांना याचा नक्कीच फटका बसलेला आहे. महानगरपालिकेने दावा केला होता की नाले सफाई झाले आहे, परंतु कुठल्याही प्रकारची नाली सफाई झाली दिसत नाही आहे.